Good morning, student. Today we learn about the casteism. First is meaning of casteism, then cases of casteism, then sum up all the ill effect of the casteism, and then solution to the problem of casteism. This part we learn in this lecture. So first we start with the meaning of casteism. Casteism is one of the rural social problem which is very particular in Indian society. Indian society is a country of various religions. Each religion is subdivided into different caste, and this caste again into sub caste. The culture of each caste varies through. They all belong to the religion. Among this caste, certain are given a high status and other are low status depending on their caste occupation. म्हणजेच कास्टिझम म्हणजेच काय तर जातीवाद. आपल्याला इंडियामध्ये रुरल एरियामध्ये अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला जातीवाद दिसून येतो. म्हणजेच कारण इंडियामध्ये अशा प्रकारचे मोठमोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिलिजनही दिसून येतात. म्हणजे प्रत्येक रिलिजनमध्ये आपल्याला त्यामध्ये परत सब डिव्हिजन म्हणून कास्ट दिसून येते. परत त्या कास्टमध्ये आपल्याला सब कास्ट अशा पद्धतीचं इंडियन सोसायटीमध्ये आपल्याला कल्चर इंडियन सोसायटी आपल्याला दिसून येते. म्हणजेच इंडियामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या रिलिजन असतात. रिलिजनमध्ये परत कास्ट असतात, कास्टमध्ये परत सब कास्ट असतात. अशा प्रकारचे आपल्याला इंडियन सोसायटी ही डेव्हलप झालेले दिसून येते. त्यामध्ये परत प्रत्येक कास्ट किंवा प्रत्येक रिलिजन हे आपल्याला प्रत्येक व्यक्तीनुसार आपल्याला चेंज होताना दिसून येते. म्हणजे प्रत्येक रिलिजननुसार त्याचे कल्चर आपल्याला चेंज होताना दिसतं. म्हणजे ज्याप्रमाणे रिलिजन चेंज होईल किंवा कास्ट चेंज होईल त्याप्रमाणे त्यांचं कल्चर देखील आपल्याला चेंज होत जातं. त्याचबरोबर आपल्याला काही कास्टना हे हायर स्टेटस दिलेले आहे, तर काही कास्टना हे लोअर स्टेटस दिलेलं आहे, लो स्टेटस दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या ऑक्युपेशन म्हणजे कास्टचं जे काही ऑक्युपेशन दिलेलं आहे डिवाईड करून, त्याच्या ऑक्युपेशनच्यानुसार आपल्याला हायर क्लास आणि लोअर क्लास असे कास्टमध्ये दिसून येतात. Casteism leads to number of one caste to exploit number of other caste for their own vested interest in the name of superiority and inferiority. According to R.N. Sharma, casteism is a blend group loyalty towards the one own caste to sub-caste, which does not care for the interest of other castes. The sake of the realize the society, economic, political and other interests of the own caste or own group. म्हणजेच कास्टिझम म्हणजेच काय तर आपल्याला एका कास्टमधील ग्रुपचं दुसऱ्या कास्टशी असणारं बिहेवियर, त्यालाच आपण कास्टिझम असं म्हटलं. म्हणजेच का आपण ज्याचा जातीयवादमध्ये दिसून येतो. म्हणजेच एका ग्रुपमधील कास्ट एका कास्टमधील लोकांचं दुसऱ्या कास्टमधील व्यक्तींशी वागणं, त्याच्यामध्ये आपल्याला सुपिरियरिटीनुसार असेल किंवा इन्फेरिटीनुसार आपल्याला जे काही वागणं त्यांच्याबरोबर दिसून येतं, त्यालाच आपण कास्टिझम असं म्हटलं जातं. म्हणजेच दुसऱ्या जातीतील लोकांना कशी प्रमाणात कमी लेखणं, यालाच आपण जातीयवाद असं म्हटलं जातं. तर अकॉर्डिंग टू आर एन शर्मा यांनी सांगितलं की कास्टिझम म्हणजेच काय तर त्यांनी सांगितलं की कास्ट आणि सबकास्ट यांच्यामध्ये जे काही कास्ट किंवा सबकास्टमध्ये लॉयल्टी निर्माण केली जाते व अदर जे काही कास्ट असतात त्यांचे जे काही इंटरेस्ट असतात त्याची केअर केली जात नाही. म्हणजे त्यांचा कोणत्याही प्रकारात विचार केला जात नाही. फक्त ती व्यक्ती आपल्या स्वतःच्या कास्ट किंवा सबकास्टविषयी विचार करते. म्हणजे स्वतःचे इंटरेस्ट कसे प्रमाणात योग्य आहे ते आयडेंटिफाय करत असते. परंतु इतर ज्या कास्टमधील लोक आहेत त्यांच्या इंटरेस्टचा किंवा त्यांच्या जे काही कल्चर असेल ते एक्सेप्ट करत नाही. अशा प्रकारे आपल्याला कास्टिझम हे झालेलं दिसून येतं. त्यामध्ये सोशल असेल, इकॉनॉमिकल असेल, पॉलिटिकल असेल किंवा इतर जे काही इंटरेस्ट असतील ते स्वतःच्या ग्रुपला कशा पद्धतीने योग्य प्रकारे मिळाले पाहिजेत किंवा दुसऱ्याच्या ग्रुप कास्टला मिळाले नाही पाहिजे, अशा पद्धतीचे जे काही कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात त्यालाच आपण कास्टिझम असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज केसेस ऑफ कास्टिझम. कास्टिझम इन्क्रीज व्हेन द पर्टिक्युलर ग्रुप ट्रेन टू इम्प्रूव्ह द स्टेटस ऑफ ओन कास्ट इन ऑर्डर टू अचीव द सच स्टेटस अँड द मेंबर इवन ॲडॉप्ट द मोस्ट इम्प्रूव्ड मेथड टू इन्हान्स द प्रेस्टीज ऑफ देअर कास्ट. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कास्टिझम कशा पद्धतीने होतं किंवा काही केसेस आपल्याला दिले आहेत कास्टिझम म्हणजे जातीयवाद निर्माण होण्याचे, त्यामध्ये पहिल्या दिले ते म्हणजे कास्टिझम आपल्याला इन्क्रीज होताना दिसतं जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपमधील किंवा एखाद्या कास्टमधील व्यक्ती किंवा ग्रुप असेल तो पूर्णपणे तो स्वतःला इम्प्रूव्ह आपलं स्वतःचं इम्प्रूव्ह स्टेटस इम्प्रूव्ह करण्याची करत असतो. त्याचबरोबर स्वतःच्या कास्टचं स्टेटस कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल, आपण कशा पद्धतीने आपलं स्टेटस हे हायर करता येईल की याच्याकडे लक्ष देत असतात. म्हणजे लोअर कास्टमधील व्यक्ती या आपलं स्टेटस इम्प्रूव्ह करून आपल्याला हायर क्लासमध्ये कशा पद्धतीने जाता येईल याच्याकडे ते फोकस करत असतात. अशा वेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात कास्टिझम म्हणजे जातीवाद निर्माण झालेले दिसून येतात. म्हणजे इतर मोठ्या कास्टसाठी मिळणारे जे काही बेनिफिट आहे ते आपल्या कास्टसाठी देखील मिळाले पाहिजेत, आपलं स्टेटस देखील इम्प्रूव्ह झालं पाहिजे असे लोअर क्लास कास्टकडून ॲक्टिव्हिटीज केल्या जात असतात. याच्यावेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात कास्ट जातीयवाद झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज मॅरिटल स्टेटस सच एज एंडोगामी. मॅरिटल विदिन द मॅरेज विदिन द ग्रुप ऑफ अनदर फॅक्टर्स अंडर द कास्ट सिस्टम विच अलाउज कास्टिझम टू
perpetuate such restrictions place on the marriage focus on the individual to marry within the own caste group, which brings the about chosen within the group, thereby increasing casteism. म्हणजेच आपल्याला मॅरेज करताना काही रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहेत, म्हणजेच प्रत्येक कास्टनुसार आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन दिसून येतात. म्हणजेच एखाद्या कास्टमधील व्यक्तीने दुसऱ्या कास्टमधील व्यक्तीशी मॅरेज करू नये, अशा प्रकारचे इंडिव्हिज्युअल व्यक्तीने मॅरेज करू नये, अशा प्रकारचे जे काही आपल्याला रूल्स इंडियामध्ये दिसून येतात त्यामुळे देखील आपल्याला कास्टिझम दिसून येतं. म्हणजेच जातीयवाद आपल्याला वाढताना दिसून येतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर समजा आपल्या कास्टच्या बाहेरील व्यक्तीशी जर मॅरेज करायचं डिसाईड केलं किंवा त्याने त्या व्यक्तीला चूज केलं तर आपल्याला त्या ठिकाणी जातीवाद निर्माण झालेले दिसून येतात. अशा प्रकारे जे काही मॅरेजचे रूल्स आहेत किंवा मॅरिटल लग्नाविषयी जे काही रूल्स आहेत इंडियन सोसायटीमध्ये ते देखील आपल्याला कास्टिझम वाढवताना दिसून येतात. नेक्स्ट इज अ कम्युनिकेशन बिटवीन रुरल अँड अर्बन एरिया बिकम अ इझी थ्रू द अर्बनायझेशन. द फेलिंग इन फेलिंग ऑफ द कास्ट वेअर द इझिली कॅरीड थ्रू द मेंबर फ्रॉम रुरल एरिया टू द अर्बन एरिया थ्रू मायग्रेशन. द नंबर ऑफ द कास्ट The member of the caste have to face various problems and as a result need provide security on a communal basis as fled. These factors need for the security also encourage casteism. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अर्बन आणि रुरल एरियामध्ये जर कम्युनिकेशन व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याला अर्बनायझेशन करणं गरजेचं असतं. म्हणजे अर्बनायझेशनच्या माध्यमातून जे काही रुरल एरियामधील पीपल असतात ते आपल्याला अर्बन एरियाकडे मायग्रेट म्हणजे स्थलांतरित होताना दिसून येतात, जेणेकरून ते त्या ठिकाणी कामाधंद्यासाठी किंवा इतर कारणासाठी ते जात असतात. मग अशावेळी त्या कास्टमधील लोकांना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. मग ते प्रॉब्लेम फेस ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला त्यांना गव्हर्नमेंटकडून काही सिक्युरिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. मग असे स्पेसिफिक कास्टसाठी प्रोव्हाइड केल्या जाणाऱ्या सिक्युरिटीज देखील आपल्याला जातीयवाद वाढवताना दिसून येतात. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक कास्टसाठी जर आपण सिक्युरिटी प्रोव्हाइड केली तर इतर कास्टवाले देखील ती सिक्युरिटी मागत असतात. मग अशा रीतीने आपल्याला जातीयवाद त्या ठिकाणी वाढलेले दिसून येतात. नेक्स्ट इज इझी ॲक्सेस टू द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन इज अनदर फॅक्टर विच कंट्रीब्यूट टू द ग्रोथ ऑफ कास्टिझम. मेंबर ऑफ सेम कास्ट हू वेअर प्रिव्हियसली नॉट मच इन टच विथ इच अदर आर नाऊ एबल टू इस्टॅब्लिश इंटिमेट रिलेशनशिप. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जे काही ट्रान्सपोर्टेशनचे किंवा कम्युनिकेशनचा इझी ॲक्सेस आपल्याला मिळाले आहेत ते देखील आपल्याला कास्टिझम म्हणजे जातीयवाद वाढवताना दिसून येतात. कारण पहिले ट्रान्सपोर्टेशनची ॲक्सेस नव्हता, त्याचबरोबर कम्युनिकेशनचा ॲक्सेस नसल्यामुळे लोकही स्वतःच्या कास्टमधील म्हणजे तेवढ्या एरियापुरतेच कम्युनिकेट करत होते. परंतु आता ट्रान्सपोर्टेशन सिस्टम असेल किंवा कम्युनिकेशन सिस्टमच्या माध्यमातून लोकही इतर व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात. मग अशा रीतीने इतर जातीच्या लोकांमध्ये कॉन्टॅक्ट आल्यामुळे त्यांच्या होत असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जातीयवाद वाढताना दिसून येतो. म्हणजेच काही कॉन्फ्लिक्ट निर्माण होत असतात, मग त्याच्या माध्यमातून आपल्याला कम्युनिकेशनच्या माध्यमातून किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून जे काही त्या इतर कास्टबरोबर जे काही संवाद होत असतात किंवा जे काही कम्युनिकेशन होत असतं त्याच्या माध्यमातून आपल्याला कास्टिझम हे वाढताना दिसून येतं. अशा प्रकारचे वेगवेगळे केसेस आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला कास्टिझम हे वाढताना दिसून येतं इंडियामध्ये. नेक्स्ट इज सम ऑफ द इल इफेक्ट ऑफ द कास्टिझम. फर्स्ट इज कास्टिझम परपेच्युएट द प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी अँड बिकम अ ऑब्स्टॅकल इन प्रोव्हायडिंग अ सोशल इक्वॅलिटी अँड जस्टिस. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काही कास्टिझमचे इफेक्ट दिले आहेत, म्हणजेच परिणाम आपल्याला दिलेले आहेत. म्हणजेच कास्ट सिस्टमचा आपल्या इंडियन कल्चरवरती किंवा इतर फॅक्टरवरती कशा पद्धतीने परिणाम होतो कास्टिझमचा त्याच्याविषयी आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये पहिला दिलेले आहेत म्हणजे कास्टिझम परपेच्युएट द प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी अँड बिकम अ ऑब्स्टॅकल इन द प्रोव्हायडिंग सोशल इक्वॅलिटी अँड जस्टिस. म्हणजेच आपल्या कास्ट सिस्टममध्ये आपल्याला अनटचेबिलिटी प्रॅक्टिसेस दिसून येते. म्हणजेच एका कास्टमधील व्यक्तीने दुसऱ्या कास्टमधील व्यक्तीची टच करू नये किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू नये किंवा त्या व्यक्तीची सावली पडत नाही किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. अशा प्रकारची अनटचेबिलिटी आपल्याला कास्ट सिस्टममध्ये दिसून येते. मग जर अशा पद्धतीच्या सिच्युएशन असतील तर आपल्याला कास्ट सिस्टममध्ये मग सोसायटीमध्ये आपल्याला इनइक्वॅलिटी असेल किंवा जस्टिस असेल अशा प्रकारचे सिच्युएशन आपल्याला वाढताना दिसून येतात. अशा प्रकारचं आपल्याला इफेक्ट हे कल्चरमध्ये दिसून येतात. म्हणजेच कास्ट सिस्टममुळे आपल्याला लोकांमध्ये किंवा सोसायटीमध्ये आपल्याला इनइक्वॅलिटीही दिसून येत असते. अशा पद्धतीचे इफेक्ट हे आपल्याला कास्टिझममुळे होत असतात. नेक्स्ट इज कास्टिझम प्रूव्स टू बी अ थ्रेट टू सोसायटी ऑर्डर सोशल ऑर्डर स्टॅबिलिटी पेस अँड हार्मोनी इन द सोसायटी. म्हणजे त्या ठिकाणी कास्टिझमच्या मुळे आपल्याला सोसायटीमध्ये सोशल ऑर्डरमध्ये असेल किंवा स्टॅबिलिटी असेल म्हणजेच सामाजिक काही कार्य असतील किंवा स्टॅबिलिटी असेल समाजामध्ये स्टॅबिलिटी असणं त्याचबरोबर समाजामध्ये जे काही हार्मोनीज असतील किंवा स्पेस असेल अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या कास्टिझमचा इफेक्ट झालेला दिसून येतो. त्याच्यामध्ये आपल्याला सोशल बॅलन्स आपल्याला इनइक्वल दिसून येतो. त्याचबरोबर सामाजिक सुव्यवस्था असतील किंवा ज्या काही सामाजिक
स्थिरता असेल किंवा जी काही इक्वॅलिटी असेल म्हणजेच समानता असेल आपल्याला समाजामध्ये, याच्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात कास्टिझमचा इफेक्ट होताना दिसून येतो. म्हणजे कास्टिझममुळे आपल्याला वेगळ्या कास्टमुळे कास्टमध्ये आपल्याला इनइक्वॅलिटी दिसून येते, त्यामुळे सामाजिक सुव्यवस्था असेल किंवा ज्या काही सामाजिक ज्या काही कार्य असतील त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होताना दिसून येतात. त्यामुळे कास्टिझम सिस्टम ही आपल्याला अशा प्रकारे मोठमोठ्या वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याला कल्चरवरती किंवा आपल्या डेव्हलपमेंटवरती इफेक्ट करताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज प्रिव्हिलेन्स ऑफ कास्टिझम शो दॅट द पीपल आर ट्रेडिशन बॉन्ड्स कन्झर्वेशन्स अँड ऑर्थोडॉक्स इन थिंकिंग. इट मे केस हँडल टू अनलिफ्टमेंट ऑफ वुमन बिकॉज ऑफ लॅक ऑफ इन्करेजमेंट ऑफ कास्ट कॉन्शियस ग्रुप. म्हणजेच आपल्याला कास्टिझममुळे म्हणजे जातीयवादामुळे आपल्याला जे लोकांमधील आपल्याला बिहेवियर आहे ते आपल्या पारंपरिक ट्रॅडिशन म्हणजे ट्रॅडिशनल आपल्याला दिसून येतं. म्हणजे पारंपरिक सिच्युएशन आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर काही लोक हे रूढीवादी म्हणजेच काही रूढी ज्या चालत आल्या आहेत किंवा परंपरा ज्या काही पूर्वीपासून चालल्या आहेत ते आपल्याला त्याचं पालन करताना दिसतात. म्हणजेच कास्टिझममुळे अशा वेगवेगळ्या प्रकारचा इफेक्ट आपल्याला होताना दिसतो. म्हणजेच कास्टिझममुळे ह्या देखील गोष्टी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतात. काही रूढी असतील, परंपरा असतील किंवा ज्या काही ट्रॅडिशन्स असतील ते आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतात. त्याचबरोबर कास्टिझमचा इफेक्ट आपल्याला वुमनच्या डेव्हलपमेंटमध्ये म्हणजेच कास्ट सिस्टममध्ये कास्टिझम असल्यामुळे आपल्याला वुमनची डेव्हलपमेंट व्हायला देखील अडथळे निर्माण होतात. कारण प्रत्येक कास्टमध्ये आपल्याला असं दिसून येतं की वुमनला कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट करायला आपल्याला दिली जात नाही. म्हणजेच तिला फक्त घर आणि घर सांभाळायला ठेवलं जातं, इतर कामांसाठी तिला परमिशन दिली जात नाही. त्यामुळे कास्टिझममुळे आपल्याला महिलांच्या डेव्हलपमेंटमध्ये देखील आपल्याला अडथळे निर्माण होताना दिसून येतात. नेक्स्ट इज कास्टिझम डिवाइड सोसायटी इन टू डिफरंट सेगमेंट अँड रिझल्ट इन द कॉन्फ्लिक्ट अँड टेन्शन्स इन बिटवीन द दिस सेगमेंट्स. दिस कंटिन्युअस कॉन्फ्लिक्ट्स अँड टेन्शन्स बिटवीन द व्हेरियस सेगमेंट्स हिंडर द डेव्हलपमेंट ऑफ द नेशन्स अँड द ग्रोथ ऑफ नॅशनलिझम. म्हणजेच आपल्याला कास्टिझममुळे वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेगमेंट पडलेले दिसून येतात. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप झालेले दिसून येतात सोसायटीमध्ये. त्याचा आपल्याला रिझल्ट मिळून काय मिळतो तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्फ्लिक्ट तयार झालेले दिसतात. त्याचबरोबर त्यामध्ये प्रत्येक सेगमेंटमध्ये आपल्याला टेन्शन निर्माण झालेले दिसतात किंवा कॉन्फ्लिक्ट तयार झालेले दिसून येतात. याचा इफेक्ट आपल्याला नेशन ग्रोथ असेल किंवा इंटरनॅशनल ग्रोथ असेल किंवा नॅशनलायझम ग्रोथ असेल याच्यावरती आपल्याला डेव्हलपमेंटवरती त्याचबरोबर नेशनच्या डेव्हलपमेंटवरती किंवा इतर जे काही डेव्हलपमेंट फॅक्टर असतील किंवा इतर जे काही फॅक्टर असतील त्याच्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला दिसतो. म्हणजेच थोडक्यात कास्टिझममुळे आपल्याला वेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट करायची असेल किंवा इतर जे काही आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायची असेल त्याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. त्यामुळे कास्टिझम सिस्टमचे अशा प्रकारे वेगवेगळे इफेक्ट आपल्याला होताना दिसून येतात. नेक्स्ट इज कास्टिझम रिझल्ट इन द पॉलिटिकल डेन्सिटी अँड इफेक्ट अँड अफेक्ट द स्मूथ अँड सक्सेसफुल फंक्शन्स इन द अँटी पार्टी डेमोक्रेसी लाईक इंडिया. म्हणजेच आपल्याला कास्टिझममुळे वेगवेगळ्या प्रकारची पॉलिटिकल डेन्सिटी देखील तयार झालेली दिसून येते. म्हणजे कास्टिझममुळे प्रत्येक म्हणजे जातीयवादामुळे आपल्याला वेगवेगळे पक्ष देखील तयार झालेले दिसतात. पॉलिटिकल पार्टीज आपल्याला तयार झालेले जातात. म्हणजेच या कास्टसाठी ही पार्टी, त्या कास्टसाठी ती पार्टी, अशा पद्धतीच्या कास्टनुसार आपल्याला पार्टी देखील दिसून येतात. त्यामुळे याचा इफेक्ट आपल्याला गव्हर्नमेंटवरती किंवा जी काही आपली जी काही इन डेव्हलपमेंट असेल त्याच्यावरती आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपल्याला कास्टिझममुळे आपल्याला वेगळ्या प्रकारची पॉलिटिकल डेन्सिटी तयार झाल्यामुळे आपल्याला मल्टी पार्टी डेमोक्रेसी दिसून येते. म्हणजेच आपल्या इंडियामध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष आपल्याला दिसून येतात मोठ्या प्रमाणात, असे म्हणजे वेगवेगळे पक्ष आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये इन्वॉल्व्ह झालेले दिसून येतात. तशा पद्धतीने आपल्याला त्यामुळे आपल्याला डेव्हलपमेंटसाठी अडथळे येत असतात. म्हणून कास्टिझममुळे अशा प्रकारचे वेगवेगळे पार्टीज तयार झाल्यामुळे, पॉलिटिकल पार्टीज तयार झाल्यामुळे आपल्याला आपल्या डेव्हलपमेंटमध्ये इफेक्ट होताना दिसून येतो. कास्टिझम इनडिरेक्टली कॅन बी द केस ऑफ करप्शन. मेंबर ऑफ द कास्ट ट्राय टू गिव्ह ऑल द फॅसिलिटी टू द पर्सन हू आर फॉर्म देअर ओन कास्ट अँड डुईंग सो दे डू नॉट हेझिटेट द इन्वॉल्व इन द मोस्ट करप्ट ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच आपल्याला कास्टिझममुळे म्हणजेच जातीयवादामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात इनडिरेक्टली करप्शन होताना दिसून येतात. म्हणजे भ्रष्टाचार होताना दिसून येतात. म्हणजे एखाद्या कास्टमधला व्यक्ती जर मोठ्या कामा म्हणजे चांगल्या कामावरती असेल आणि त्या किंवा गव्हर्नमेंटमध्ये असेल तर तो त्या कास्टसाठी कास्टमधील लोकांना प्रेफरन्स देत असतो कामासाठी. म्हणजेच एखाद्या पोझिशनवरती एका कास्टमधील व्यक्ती असला आणि त्या कास्टमधील दुसरा व्यक्ती त्याच्याकडे काही कामासाठी गेला तर त्याचं काम तो लवकरात लवकर करून देतो किंवा भ्रष्टाचार व इतर कास्टमधील लोकांच्या कामामध्ये तो टंगळमंगळ करत असतो. अशा पद्धतीने इनडिरेक्टली आपल्याला भ्रष्टाचार होताना हा दिसून येतो. त्यामुळे आपल्याला जी काही डेव्हलपमेंट असते त्याचबरोबर जे काही
आपल्याला करप्शन जे वाढताना दिसतं आहे, हे जातीयवादामुळे देखील आपल्याला करप्शन वाढताना दिसतं, कारण त्या कास्टमधील व्यक्ती आल्याच्यानंतर तो व्यक्ती त्या कास्टमधील व्यक्ती लवकर त्याचं काम करून देतो, इतर कास्टमधील असेल तर टंगळमंगळ करतो कामात. अशा पद्धतीने आपल्याला कास्टिझममुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारे करप्शन देखील वाढताना दिसून येतं. नेक्स्ट इज कास्टिझम हॅज अ बिकम अ इन्स्ट्रुमेंट इन द हँड ऑफ पॉलिटिकल लिडर्स. दे मेनी पॉलिटिकल लिडर्स ड्युरिंग द इलेक्शन ट्राय टू प्रोक्युअर वोट्स टू द कम्युनल अँड कास्ट बेसिस दे रादर दॅन इट ओन कॅपॅसिटी अँड कॅपॅबिलिटी. म्हणजेच कास्टिझममुळे आपल्याला कास्टिझम हे एक पॉलिटिकल लिडरसाठी एक इन्स्ट्रुमेंट बनलेलं आहे. म्हणजे ते इलेक्शनच्या टाईमला कास्ट सिस्टमचा उपयोग करून, म्हणजेच वेगवेगळ्या कम्युनिटी असतील किंवा कास्ट सिस्टमकडून कास्ट बेसिसवर कशा पद्धतीने आपल्याला वोट मिळवता येतील याच्याकडे लक्ष देत असतात, रादर दॅन त्यांच्या स्वतःची कॅपेबिलिटी किंवा कॅपॅसिटी असेल त्याच्यापेक्षा ते कास्ट सिस्टमनुसार कास्ट सिस्टमचा फायदा घेऊन कशा पद्धतीने आपल्याला वोट मिळवता येतील याच्याकडे ते लक्ष देत असतात. म्हणजेच ज्या एरियामध्ये कास्ट जी या कास्टची वोट आपल्याला जास्त आहेत, म्हणजे मतं आपल्याला जास्त आहेत, त्या ठिकाणी त्या कास्टचं कास्टसाठी कामं करायची, दुसऱ्या ठिकाणी त्या कास्टसाठी कामं करायची, म्हणजेच ज्या ठिकाणी वोट आपल्याला येतील त्या कास्टसाठी आपण स्पेसिफिक कामं करायची किंवा त्या कास्ट बेसिसवर आपण इलेक्शन इलेक्शन लढायचं, या पद्धतीचे पॉलिटिक्स आपल्याला दिसून येतं. त्याचा रिझल्ट आपल्याला दिसून येतो म्हणजे जे काही कॅपेबल व्यक्ती असतील किंवा खरोखर कॅपॅसिटी जी व्यक्तीकडे असेल ती व्यक्ती आपल्याला काम करताना दिसून येत नाही, परंतु जे कास्ट सिस्टमवरती निवडून आलेले असतात ते आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये इन्वॉल्व झालेले दिसून येतात किंवा पॉलिटिकल पार्टी त्या आपल्याला निवडून आलेले दिसून येतात, परंतु त्या कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट करत नाही. त्यामुळे जी काही खरोखर एखादी कॅपॅसिटी असते एखाद्या व्यक्तीकडे की कॅपेबिलिटी असते ती आपल्याला मागे होताना दिसून येते पॉलिटिक्स पार्टीमधून, त्यामुळे आपल्याला डेव्हलपमेंट करताना वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात. नेक्स्ट इज मेरिट अँड इफिशियन्सी मे नॉट बी गिव्स इम्पॉर्टन्स इन द इफ अपॉइंटमेंट टू द व्हेरियस पोझिशन्स बोथ द पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर आर बेस्ड ऑन द कास्ट कन्सिडरेशन. दिस रिझल्ट इन द हंडरिंग द टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्री इफिशियन्सी. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पब्लिक सेक्टरमध्ये असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल जी काही रिक्रुटमेंट केली जाते ती आपल्याला कास्ट सिस्टमवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. म्हणजे रादर दॅन मेरिट आणि इफिशियन्सी याच्यापेक्षा आपल्याला कास्ट सिस्टमवरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रिक्रुटमेंटही केलेलं दिसून येते किंवा अपॉइंटमेंटही केलेलं दिसून येते. त्यामुळे आपल्याला जे काही खरोखर जे काही मेरिट असतील मेरिटमध्ये असतील किंवा ज्या काही एखादे खरोखर व्यक्तीकडे इफिशियन्सी असेल किंवा ते काम करण्याची कॅपॅसिटी असेल ते व्यक्ती त्या कामावर रुजू न होतात, इतर व्यक्ती ज्या काही कास्ट सिस्टममुळे त्या कामावर हजर झालेले दिसून किंवा अपॉइंट केलेलं दिसून येतं. त्यामुळे आपल्या रिझल्ट काय मिळतो तर त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा इफेक्ट किंवा इंडस्ट्रीचा इफिशियन्सी वाढवण्या रिझल्टवरती आपल्याला इफेक्ट होताना दिसून येतं. म्हणजे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येईल, म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज करताना वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट तयार होते, म्हणजे त्या ठिकाणी त्याला नॉलेज असल्यामुळे त्या टेक्नॉलॉजीचा तो यूज करू शकत नाही, त्याचबरोबर इंडस्ट्रीच्या जी काही ग्रोथ असते ती आपल्याला कमी होताना दिसते. त्यामुळे अशा प्रकारे कास्टिझमच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम हे देखील रिक्रूट अपॉइंटमेंटमध्ये देखील दिसून येतात. अशा प्रकारचे जे काही इश्यू आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात कास्ट सिस्टममुळे आपल्याला इफेक्ट होताना दिसून येतो. म्हणजेच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कास्टिझममुळे आपल्याला अशा प्रकारे डेव्हलपमेंटवरती असेल किंवा इतर जे काही सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये असेल ते आपल्याला इफेक्ट होताना दिसून येतो. नेक्स्ट इज सोल्युशन टू द प्रॉब्लेम ऑफ कास्टिझम. फर्स्ट इज प्रोवाइड द व्हॅल्यूज बेस्ड एज्युकेशन टू चिल्ड्रन फ्रॉम चाइल्डहूड कॅन बी सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ कास्टिझम टू द सेम एक्सटेंट. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कास्टिझम प्रॉब्लेमवरती काही सोल्युशन दिलेलं आहे, त्यामध्ये पहिलं सोल्युशन आहे ते म्हणजे ते सांगतात की जे काही मुलांना आपण जे काही एज्युकेशन प्रोव्हाइड करतो म्हणजे शिक्षण जे काही प्रोव्हाइड करतो ते आपण व्हॅल्यू बेस्ड प्रोव्हाइड केलं पाहिजे, म्हणजे योग्यरित्या त्यांना जे काही व्हॅल्युएबल एज्युकेशन आहे तेच आपण त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे लहानपणापासून, जेणेकरून ते कास्टिझमचा जो काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायला आपल्याला मदत होईल. म्हणजेच त्यांना कास्टिझममध्ये किंवा कास्ट सिस्टम याविषयी नॉलेज न देता त्यांना कशा पद्धतीने आपण व्हॅल्यू त्यांच्या जीवनाउपयोगी ज्ञान जे आहे ते कशा पद्धतीने देता येईल, म्हणजे टेक्नॉलॉजिकल असेल किंवा जे काही इंडस्ट्रियल नॉलेज असेल किंवा इतर जे काही नॉलेज असेल ते दिलं पाहिजे, जेणेकरून ते त्या आपली इफिशियन्सी वाढवण्याकडे लक्ष देतील रादर दॅन द कास्ट सिस्टम. त्याच्यामुळे आपण कास्ट सिस्टमचं जर नॉलेज आपण त्यांना अवॉइड केलं तर आपल्याला कास्टिझम कमी होण्यामध्ये कास्टिझम हा प्रॉब्लेम आपल्याला काही प्रमाणात कमी होताना दिसून येईल. नेक्स्ट इज व्हेरियस सोशल एजन्सीज लाईक अ फॅमिली स्कूल्स अँड मास मीडिया मस्ट बी गिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव द रिस्पॉन्सिबिलिटी टू डेव्हलप अ प्रॉपर अँड बॉन्ड आउटलुक अमंग चिल्ड्रन विच विल निगेट द फीलिंग द कास्टिझम फ्रॉम द फॉर एक्झाम्पल द क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द इल इफेक्ट ऑफ द परपेच्युअलिंग द ट्रॅडिशनल कास्ट सिस्टम.
म्हणजेच या ठिकाणी सेकंड डिलेले म्हणजेच वेगवेगळ्या जे काही ऑर एजन्सीज असतात म्हणजे त्यामध्ये फॅमिली असेल किंवा स्कूल असेल किंवा मास मीडिया असेल याच्या माध्यमातून आपण कशा पद्धती त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी होऊन कशा पद्धतीने आपण लहान मुलांमध्ये आपण कशा पद्धतीने प्रॉपर डेव्हलपमेंट करता येईल जेणेकरून ते कास्टिझमकडे न वळता म्हणजेच कास्ट सिस्टमकडे न वळता ते इतर गोष्टींकडे कशा पद्धतीने लक्ष देतील याच्याकडे आपण फोकस केला पाहिजे म्हणजेच फॅमिली मेंबर असतील किंवा स्कूल असेल किंवा मास मीडिया असेल याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये अवेअरनेस कशा पद्धतीने क्रिएट करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजेच थोडक्यात कास्ट सिस्टमच्या आपल्या ट्रॅडिशनवरती कशा पद्धतीने इफेक्ट होतो आहे म्हणजेच कास्ट सिस्टमचा आपल्या जीवनावरती कशा पद्धतीने इफेक्ट होतो हे त्यांना समजावून दिलं पाहिजे त्यांच्यामध्ये त्याविषयी अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे जेणेकरून ते कास्ट सिस्टमकडे न वळता इतर गोष्टींकडे लक्ष देतील त्यामुळे आपल्याला कास्टिझम हा प्रॉब्लेम सॉल्व करायला काही प्रमाणात हेल्प होऊ शकते. नेक्स्ट इज लिटररी प्रोग्रेस मस्ट बी टेकन अप इन द रुरल एरिया ॲज द कास्ट फेलिंग विच फर्दर perpetuate casteism are more in the rural areas. These feelings of the casteism can be minimized by the providing provisions of social education among rural population. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कास्टिझम हे मोठ्या प्रमाणात रुरल एरियामध्ये होताना दिसतं आहे म्हणजेच रुरल एरियामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जातीयवाद होताना दिसून येतात त्यामुळे जर आपण रुरल एरियामधील लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केला किंवा त्यांना वेगळ्या लिटरसी प्रोग्रॅमच्या माध्यमातून आपण त्यांना सोशल एज्युकेशन दिलं त्याचबरोबर त्यांना रुरलवरती रुरल एरियामध्ये कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कास्टिझमवरती लेक्चर देऊन म्हणजे प्रोग्रॅम अरेंज करून त्यांना कशा पद्धतीने जातीयवाद हे वाईट आहेत किंवा त्याचे दुष्परिणाम आपण त्यांना समजून दिले तर आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कास्टिझम हा प्रॉब्लेम सॉल्व करायला हेल्प होऊ शकते म्हणजेच रुरल एरियामध्ये अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपण लिटरसी प्रोग्रॅम अरेंज करून त्याचबरोबर तेथील मुलांना किंवा त्यातील व्यक्तींना कशा पद्धतीने आपण सोशल एज्युकेशन देता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपण कास्टिझम सिस्टम ही आपल्याला कमी करायला हेल्प होईल. नेक्स्ट इज बाय एनकरेजिंग इंटर कास्ट मॅरेज The failing arise out of casteism can be minimized that these marriage bring two families are different caste closer to each other. म्हणजेच आपण इंटरकास्ट मॅरेजसाठी परमिशन दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच इंटरकास्ट जर परमिशन आपण दिली तर त्या मॅरेजच्या माध्यमातून आपण दोन वेगवेगळ्या कास्टमधील फॅमिलीमध्ये आपण रिलेशनशिप तयार करता येतील किंवा त्यांच्यामध्ये क्लोजर रिलेशनशिप आपण तयार करू शकतो त्याच्या माध्यमातून आपण कास्टिझम हे कमी करता येईल म्हणजेच आपण जर इंटरकास्ट म्हणजे वेगवेगळ्या कास्टमधील व्यक्तींना मॅरेजची परमिशन दिली लग्नासाठी परमिशन दिली तर त्या दोन कास्टमधील व्यक्ती ह्या लग्नाच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात व जे काही कॉन्फ्लिक्ट किंवा जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सॉल्व व्हायला मदत होईल कास्टिझमचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व व्हायला मदत होईल अशा पद्धतीचा वेगवेगळे सोल्युशन आपल्याला या ठिकाणी दिले आहे त्याच्या माध्यमातून आपण कास्टिझम सिस्टम ही आपल्याला काही प्रमाणात कमी करण्यासाठी हेल्प होऊ शकते.